नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे जसं की तुम्हाला माहीत आहे प्रत्येक महिना संपला की त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी आपण संपूर्ण महिन्यातील जे काही अतिमहत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनत असतील त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकत असतो या ठिकाणी जून महिना संपलेला आहे तर एक जून दोन हजार तेवीस ते तीस ते जून दोन हजार तेवीस या संपूर्ण हे प्रश्न तुम्हाला लिहून घ्यायची गरज नाही तुम्हाला फक्त स्वतःला चेक करायचं आहे किती प्रश्नाची उत्तर क्लिअर चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहूया पहिली स्लाइड पहिला प्रश्न काय आहे लिंग समावेशी पर्यटन धोरणाला कोणत्या राज्यामध्ये मंजुरी भेटलेली आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी अप्रुव्हल भेटलेला आहे लिंग समावेशी पर्यटन धोरणाला पुढचा प्रश्न काही पर्यटन ठिकाणी महिला बाईक टॅक्सी सेवेचा परिचयाला मान्यता कोणत्या राज्याने दिली आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर असणारे महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे पुढचा प्रश्न शासन आपल्या दारी हा जो काही उपक्रम आहे तो कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर असणारे महाराष्ट्र पूर्ण स्लाईड ही महाराष्ट्राच्या करंट रिलेटेडच्या अपडेटेड आहे बरोबर तर शासन आपल्या दारी हा जो काही उपक्रम आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न सुशासन नियम मंजूर करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर महाराष्ट्र हे राज्य या ठिकाणी पहिले राज्य ठरलं आहे सुशासनाचे नियम मंजूर करणारे पुढचा प्रश्न नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे तर आपल्याच राज्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू झालेली आहे तसेच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला माहित आहे हे जे काही सहा महिने संपलेले आहेत जानेवारी ते जून दोन हजार तेवीस या सहा महिन्याची ई बुक तुम्हाला उद्या संध्याकाळी सात वाजता या ठिकाणी तुमच्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला या ठिकाणी दिली जाणार आहे या ईबुकची किंमत आहे फक्त नव्याण्णव रुपये तुम्हाला हे नव्याण्णव रुपये गुगल पे फोन पे किंवा पेटीएमच्या माध्यमातून सेंड करायचे आहेत या ठिकाणी मोबाईल नंबर आहे शहाण्णव सातशे तीस अठा सुहास असं या नंबरला रुपये तुम्हाला सेंड करायचं आहे या ईबुकमध्ये तुम्हाला काय भेटणार आहे तर हे जे काही सहा महिने आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून या सहा महिन्याचे प्रत्येकी दीडशे वन लाईनर क्वेश्चन आहेत हे तुम्हाला भेटणार आहेत त्याच्यासोबत अतिरिक्त माहिती तुम्हाला दिली जाणार आहे याच एफमध्ये जसं की जी ट्वेंटी योजना पुरस्कार निर्देशांक नवीन संसद युद्धसराव दोन्ही आय पी एल महिलाचं आणि पुरुषांचं जनगणना नियुक्त्या महत्वाचे दिवस क्रीडा स्पर्धा शिखर परिषदा पुस्तक आणि लेखक महोत्सव त्यानंतर जी आय टॅग ऑपरेशन्स प्रथम घटना व्याघ्र प्रकल्प सर्व बदललेली नावे पुतळे मुख्यालय आणि कंपनी रामसर साइट्स नृत्य प्रकार या सर्व गोष्टी तुम्हाला एकाच ई मध्ये दिल्या जाणार आहेत तर तुम्हाला जर पाहिजे असेल कोणाची इच्छा असेल तर नक्कीच या नंबरला पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा उद्या संध्याकाळी सात वाजता तुम्हाला तुमच्या तुम्हा व्हॉट्सअप ग्रुपला पीडीएफ दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स सुद्धा काढून घेऊ शकता ठीक आहे पुढचा प्रश्न धरण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे एकतर या ठिकाणी तुम्हाला दोन प्रश्न जाऊ शकतात एक निळवंडे धरण कोणत्या राज्यामध्ये आहे तर महाराष्ट्र आहे आणि दुसरा प्रश्न काय विचारला जाऊ शकेल हे जे काही निळवंडे धरण आहे ते कोणत्या नदीवरती बांधण्यात आलेले आहे तर प्रवरा नदीवरती बांधण्यात आलेलं हे धरण आहे पुढचा प्रश्न भारताला कोणत्या देशामध्ये दुसरी जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी मान्यता मिळाली आहे तर नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे नेपाळमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी भारताला या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे पुढचा प्रश्न ज्युनियर पुरुष आशिया कप हॉकी दोन हजार तेवीसचे विजेतेपद कोणी जिंकले आहे तर आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी ज्युनियर पुरुष आशिया हॉकी कप दोन हजार तेवीसचे विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न जागतिक पर्यावरण दिवस वर्ल्ड एनवायरमेंट डे हा दरवर्षी कोणत्या दिवशी साजरी करण्यात येत असतो तर पाच जूनला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पर्यावरण दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न सेलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर अमरेंदू प्रकाश असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी यांची या ठिकाणी या विद्यार्थी मित्रांनो सेलच्या ठिकाणी किंवा सेल या कंपनीमध्ये पीयूसी कंपनीमध्ये नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न कोणत्या ठिकाणाचे नाव बदलून अहिल्या देवीनगर असं करण्यात येणार आहे तर अहमदनगर या ठिकाणाचे नाव बदलून अहिल्या देवीनगर असं करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न जागतिक गुलामगिरी इंडेक्स दोन हजार तेवीस नुसार सर्वाधिक गुलामगिरी असलेला देश कोणता आहे तर उत्तर कोरिया हा देश या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक गुलामगिरी इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये अव्वल स्थानी या ठिकाणी उत्तर कोरिया हा देश आहे याच्याच मध्ये जागतिक गुलामगिरी इंडेक्स दोन हजार तेवीस नुसार भारताचे स्थान किती आहे तर आपल्या भारताचा क्रमांक आहे चाळीसावा एक नंबरला आहे उत्तर कोरिया आणि चाळीस नंबरला आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न मा तुझे प्रणाम नावाची एक योजना आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे किंवा कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर मध्य प्रदेश या राज्याची ही योजना आहे मा तुझे प्रणाम योजना पुढचा प्रश्न ओपी क्लीन नावाची मोठ्या प्रमाणावरती राज्यव्यापी कारवाई कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर पंजाब या राज्यामध्ये ड्रग्ज फ्री पंजाब करण्यासाठी ओपी क्लीन नावाची मोठ्या प्रमाणावरती राज्यव्यापी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न स्पॅनिश ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीस कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे तर मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने या ठिकाणी स्पॅनिश ग्रँड प्रिक्स दोन हजार या ठिकाणी याचं विजेतेपद पटकावलेलं आहे तुम्ही या स्लाइड जर व्यवस्थितपणे पाहिलेला असेल तर या ठिकाणी पाच ग्रँड प्रिक्स बद्दल बोलण्यात आलं आणि या पाचच्या पाचही ग्रँड प्रिक्स या मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने जिंकलेल्या आहेत या ग्रँड प्रिक्स कोणकोणते आहेत तर पहिली आहे स्पॅनिश ग्रँड प्रिक्स दुसरी आहे बहरीन ग्रँड प्रिक्स तिसरी आहे ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स चौथी आहे मियामी फॉर्म्युला वन ग्रँड प्रिक्स आणि पाचवी आहे मॅ मोनॅको ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीस यात पाचिच्या पाच ज्या काही ग्रँड प्रिक्स आहेत त्या दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या आहेत आणि नेदरलँडच्या मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने या सर्व जिंकलेल्या आहेत पुढची स्लाईड पुढचा प्रश्न बहुपक्षीय नौदल व्यायाम कोमोडो कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर इंडोनेशिया या देशाच्या अंतर्गत बहुपक्षीय नौदल व्यायाम कोमोडो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न तीनशे खेळाडूंना बाद करण्याचा विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर एम एस डी एम एस धोनी हा खेळाडू विद्यार्थी मित्रांनो तीनशे स्टंप डिसमिसल करणारा या ठिकाणी पहिला भारतीय ठरलेला आहे पुढचा प्रश्न खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार बावीसमध्ये या ठिकाणी प्रथम क्रमांक कोणाचा आलेला आहे तर पंजाब युनिव्हर्सिटी पंजाब विद्यापीठाचा या ठिकाणी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार बावीसमध्ये जे आयोजित करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकावरती आलेला आहे पुढचा प्रश्न मध्य प्रदेशातील पहिले सौर शहर कोणते बनणार आहे तर सांची नावाची एक सिटी आहे शहर आहे ते या ठिकाणी मध्य प्रदेशातील पहिले सौर शहर या ठिकाणी बनणार आहे पुढचा प्रश्न भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर जनार्दन प्रसाद यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न ही संपूर्ण स्लाइड ही पुस्तक आणि त्यांचे लेखक याच्यावरती आधारित असणार आहे रिंग साईड नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर विजय दर्डा असं त्यांचं नाव आहे त्यानंतर द पॉवर ऑफ वन थॉट नावाचं एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बी के शिवानी असं त्यांचं नाव आहे पुढचं पुस्तक आहे गीता अवकरण अ प्रभ्यासीज अप्रोच नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक आहेत के शिवप्रसाद त्यानंतर कलेक्टिव्ह स्पिरिट कॉन्क्रीट ॲक्शन नावाचं पुस्तक आहे त्याचे लेखक आहेत शशी शेखर व्यंपटी आणि त्यानंतर शेवटचं पुस्तक आहे अजय ते योगी आदित्यनाथ या पुस्तकाचं लेखक आहेत शंतोनु गुप्ता पुढची स्लाइड पुढचा प्रश्न लवेंडर उत्सव कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जात असतो तर या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत लवेंडर उत्सव दरवर्षी साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न भारतातील पहिली लिथियम आयन सेल मॅन्युफॅक्चरिंग गिगा फॅक्टरी कोणत्या ठिकाणी बांधण्यात येणार आहे तर गुजरात या ठिकाणी बांधण्यात येणार आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब कोणता आहे तर रिअल माद्रिद हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब या ठिकाणी ठरलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाचा पहिला गुप्तचर उपग्रह पसरलेला आहे तर उत्तर कोरिया या देशाचा पहिला गुप्तचर उपग्रह स्प्रेड झालेला आहे म्हणजेच पसरलेला आहे पुढचा प्रश्न आशियातील सर्वात मोठी क्लस्टर विकास योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर हे दोन्ही दिवस आठ जूनला दरवर्षी आपण साजरा करत असतो जागतिक ब्रेन ट्युमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस पुढचा प्रश्न सुरीनाम देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर निर्मला सीतारामन माफ करा या ठिकाणी निर्मला सीतारामन हे उत्तर नसणारे द्रौपदी मुर्मू यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सुरी नामच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न डॉक्टर रवींद्र कुलकर्णी आणि डॉक्टर सुरेश गोसावी हे कोणत्या विद्यापीठाचे नवीन कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मुंबई व पुणे विद्यापीठाचे हे दोघेही नवीन कुलगुरू असणार आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी हे मुंबईचे नवीन या ठिकाणी कोण असणार आहेत कुलगुरू आणि डॉक्टर सुरेश गोसावी हे पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू म्हणून या ठिकाणी कार्यरत असणार आहेत पुढचा प्रश्न जागतिक हवामान संघटनेच्या पहिल्या महिला महासचिव कोण बनलेल्या आहेत तर सेलेस्टे साउलो असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न बिमस्टेकचा सव्वीसाव्या क्रमांकाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे तर सहा जूनला दरवर्षी बिमस्टेक या ऑर्गनायझेशनचा या ठिकाणी आपण वर्धापन दिवस म्हणून आपण साजरा करीत असतो पुढची स्लाइड पुढचा प्रश्न युनेस्को पुरस्कार दोन हजार तेवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर जगदीश बाकन यांना या ठिकाणी युनेस्को पुरस्कार दोन हजार तेवीसने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न झेब्रॉनिक्स टीव्हीसाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऋतिक रोशन यां यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे जेब्रॉनिक्स टीव्ही साठी ऍज अ ब्रँड अम्बॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज सेवा कोठे सुरू झालेली आहे तर भारत आणि श्रीलंका दरम्यान या ठिकाणी भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज सेवा सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस पन्नास मोस्ट व्हॅल्युएबल भारतीय ब्रँड्सच्या यादीमध्ये अव्वल कंपनी कोणती आली आहे तर टी ही कंपनी अव्वल स्थानी आलेली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय साहित्य सेतू सन्मान दोन हजार तेवीसने कोणाला या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेला आहे तर हेमलता शर्मा यांना पुढची स्लाईड पुढचा प्रश्न नंदबाबा दूध मिशन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत नंदबाबा दूध मिशन योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड मंदिर कोणत्या राज्यामध्ये बांधले जात आहे तर तेलंगणा या राज्याच्या अंतर्गत जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड टेम्पल या ठिकाणी बांधण्यात येणार आहे पुढचा प्रश्न एटीएम वरून युपीआय वापरून पैसे काढण्याची सुविधा कोणी सुरू केली आहे तर बी बँक म्हणजे बँक ऑफ बरोडा या बँकेने या ठिकाणी एटीएम वरून युपीआय वापरून पैसे विड्रॉल करण्याची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे पुढचा प्रश्न कोण एक विद्यार्थी एक वृक्ष मोहीम दोन हजार तेवीस लाँच करणार आहे तर ई पुढचा प्रश्न कोणत्या देशाने बायपर जॉय चक्रीवादळ असे नाव दिलेले आहे तर बांगलादेश या देशाने त्या अरबी समुद्रावरील तयार होत असलेल्या चक्रीवादळाला बायपर जॉय चक्रीवादळ असं नाव ठेवलेलं आहे पहिला अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिवल कोठे आयोजित केला आहे तर कोलकाता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिला अर्बन क्लायमेट फिल्म फेस्टिवल आयोजित होणार आहे पुढचा प्रश्न कोणते राज्य पूर्णपणे ई शासित राज्य बनलेले आहे तर केरळ हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पूर्णपणे ई शासित राज्य बनलेले आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशासोबत द्विपक्षीय व्यायाम समुद्र शक्ती या ठिकाणी आयोजित केला आहे तर इंडोनेशिया या देशासोबत द्विपक्षीय व्यायाम ज्याचं नाव आहे समुद्र शक्ती हा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न नवीन संसद भवनाच्या उद्घाटनवेळी किती रुपयांचे नाणे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर पंच्याहत्तर रुपयाचे नाणे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न जागतिक पाचक आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर एकोणतीस मेला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक पाचक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो पुढची स्लाइड पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठा पाचशे सत्तर मीटरचा स्काय वॉक पूल कोठे बांधला जाणार आहे तर तमिळनाडू या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न अल मोहाद अल हिंद हा जो काही संयुक्त नौदल सराव आहे तो कोणत्या दोन देशादरम्यान आहे तर भारत आणि सौदी अरेबिया या दोन देशाच्या दरम्यान अल मोहाद अल हिंद हा जो काही संयुक्त नौदल सराव आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आयफा दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार या ठिकाणी कोणत्या चित्रपटाला माफ करा कोणत्या अभिनेत्याला भेटला आहे तर ऋतिक रोशन या अभिनेत्याला या ठिकाणी भेटलेला आहे पुढचा प्रश्न मोनॅको ग्रँड प्रिक्स दोन हजार तेवीस ही जी काही स्पर्धा आहे ती कोणी जिंकलेली आहे तर मॅक्स वर्स्टापेन या खेळाडूने या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे पुढचा प्रश्न अहिल्याबाई होळकर यांची जयंती केव्हा साजरी करण्यात आलेली आहे तर एकतीस मेला दरवर्षी या ठिकाणी आपण अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करतो आणि दोन हजार तेवीस मध्ये कितवी जयंती आपण साजरी केली आहे तर अठ्ठ्याण्णव क्रमांकाची जयंती साजरी केली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार तेवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे तर एच एस प्रणॉ यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न तंबाखू विरोधी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर एकतीस मे ला दरवर्षी या ठिकाणी तंबाखू विरोधी दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची आठवी बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती तर नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न गीता अवाकरन अप्रभ्यासीज अप्रोच गीता अवकरण अप्रभ्यासीज अप्रोच नावाचं पुस्तक आहे ते कोणी लिहिलं आहे तर के शिवप्रसाद यांनी लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न तुर्कीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर रेसेप तैयीब एर्दोगन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी तुर्की ए या देशाचे नवीन प्रेसिडेंट म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न सत्तावन्न क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर दामोदर मावजो यांना या ठिकाणी सत्तावन्न क्रमांकाच्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न जागतिक दूध दिवस वर्ल्ड मिल्क डे हा केव्हा साजरा करण्यात येत असतो तर एक जूनला दरवर्षी या ठिकाणी जागतिक दूध दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न तेराव्या क्रमांकाची हॉकी इंडिया सब ज्युनियर पुरुष स्पर्धा राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर उत्तर प्रदेश या राज्याने पुढचा प्रश्न वांद्रे वर्सोवा सी लिंकला कोणाचे नाव दिले जाणार आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव देण्यात आलेलं आहे त्या लिंकला पुढचा प्रश्न आयफा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला भेटला आहे तर दृश्यम दोन या चित्रपटाला या ठिकाणी आयफा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्तम चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न इस्रो चंद्रयान तीन कोणत्या महिन्यामध्ये लॉन्च करणार आहे तर जुलै दोन हजार तेवीस या महिन्याच्या अंतर्गत इस्रो चांद्रयान तीन मोही मोहीम या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार आहे इस्रोद्वारे पुढचा प्रश्न नमो शेतकरी महासन्मान योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र या राज्याच्या अंतर्गत नमो शेतकरी महासन्मान योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न जागतिक आरोग्य संघटना बाह्य लेखा परीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर गिरीश मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न नायजेरियाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बोला तिनुबू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय लैंगिक का कामगार दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर दोन जूनला दरवर्षी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय लैंगिक का कामगार दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढची स्लाईड पुढचा प्रश्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची दोन हजार तेवीसमध्ये कितवी जयंती साजरी केली आहे आपण तर एकशे चाळीसावी पुढचा प्रश्न नवीन संसद भवनाच्या वास्तुविशारदाचे नाव काय आहे तर विमल पटेल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन कोणाच्याद्वारे करण्यात आलं आहे तर नरेंद्र मोदी यांच्याद्वारे करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आय पी एल दोन हजार तेवीसच्या हंगामामध्ये ऑरेंज कॅप विजेता कोण ठरला आहे तर शुभमन गिल या ठिकाणी ऑरेंज कॅप विजेता ठरलेला आहे पुढचा प्रश्न अटल भूजल योजना पाणी योजना किती वर्षांनी वाढवलेली आहे तर दोन वर्षांनी पुढची स्लाइड पुढचा प्रश्न नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पी के श्रीवास्तव प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची या ठिकाणी नवीन दक्षता आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न जागतिक सायकल दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर तीन जूनला दरवर्षी या ठिकाणी जागतिक सायकल दिवस वर्ल्ड बायसिकल डे म्हणून साजरा करण्यात येत असतो पुढचा प्रश्न खीर मेळा कोणत्या समाजाकडून साजरा केला जातो तर कश्मीरी पंडित या यांच्याकडून भवानी मेळा आयोजित करण्यात येत असतो दरवर्षी पुढचा प्रश्न राष्ट्रीय रामायण महोत्सव कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे तर छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू झालेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चौदा पासून भारताच्या संरक्षण निर्यातीमध्ये किती पट वाढ झालेली आहे तर ट्वेंटी थ्री टाइम्स म्हणजेच त् तेवीस पट या ठिकाणी वाढ झालेली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील अराकू कॉफीला आणि काळी मिरीला ऑर्गॅनिक सर्टिफिकेट भेटलेला आहे तर आंध्र प्रदेश राज्यातील एन टी आर अ पॉलिटिकल बायोग्राफीचे लेखक कोण आहेत तर के रामचंद्र मूर्ती पुढचा प्रश्न महिला व्हॉलीबॉल चॅलेंज कप दोन हजार तेवीसचे विजेतेपद तर आपला भारत देश पुढचा प्रश्न ए युरोपा लीग दोन हजार तेवीस चे विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर सेविला या क्लबने या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न युपीसीचा नवीन सदस्य म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर विद्युत बिहारी स्वेन नाव स्लाइड पुढचा प्रश्न अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलं आहे तर राजस्थान राज्य लिंग समावेशी पर्यटन धोरणाला कोणत्या राज्यात मंजुरी भेटली आहे तर महाराष्ट्र नीती आयोगाच्या गव्हर्निंग काउन्सिलची आठवी बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्ली या ठिकाणी गीता अवकरण अ प्रभ्यासीज अप्रोच नावाचं पुस्तक कोणी लिहिलं आहे तर के शिवप्रसाद यांनी आणि श्री रामचरित मानस गाणे गाऊन नुकताच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणी केला आहे तर जगदीश पिल्ले असं त्यांचं नाव आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न भाला फेक क्रमवारीमध्ये कोणता खेळाडू अव्वल स्थानी आलेला आहे तर नीरज चोप्रा हा खेळाडू या ठिकाणी भाला फेक वर्ल्ड जेवलेन थ्रो रँकिंग मध्ये अव्वल स्थानी आलेला आहे पुढचा प्रश्न अल्कोहोलवरती आरोग्य चेतावणी देणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे तर आयरलँड पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटला आहे तर जॉर्जी गोस्पोडिनो यांना भेटलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वात मोठी उच्च न्यायालयाची इमारत कोणत्या राज्यामध्ये उभी करण्यात आली आहे तर झारखंड योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बॅलिस्टिक क्षेपणास्त्र खेबर कोणत्या देशाने लॉन्च केलेला आहे तर इराणने या ठिकाणी लॉन्च केलेला आहे लव्हेंडर महोत्सव कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जात असतो तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत लवेंडर महोत्सव फेस्टिवल या ठिकाणी साजरा केला जात असतो पुढचा प्रश्न बिमस्टेक ऊर्जा केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे तर आपल्या भारतामध्ये या ठिकाणी बिमस्टेकचं एनर्जी सेंटर ऊर्जा केंद्र या ठिकाणी उभारण्यात येणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये मातृभूमी योजना सुरू करण्यात आलेली आहे तर उत्तर प्रदेश यू पी या राज्याच्या अंतर्गत मातृभूमी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न मिस वर्ल्ड दोन हजार तेवीस ही जी काही स्पर्धा आहे कॉम्पिटिशन आहे ती कोणत्या देशामध्ये होणार आहे या वर्षीची दोन हजार तेवीसची तर भारतामध्ये या ठिकाणी होणार आहे मिस वर्ल्ड दोन हजार तेवीस ची, ची स्पर्धा पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीचे अष्ट्याहत्तर क्रमांकाचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर डेनिस फ्रान्सिस असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अष्ट्याहत्तर क्रमांकाचे प्रेसिडेंट बनलेले आहेत कशामध्ये तर संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्लीमध्ये अष्ट्याहत्तर क्रमांकाचे अध्यक्ष पुढची स्लाइड पुढचा प्रश्न पाहूया जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरी करण्यात येत असतो तर बारा जूनला दरवर्षी या ठिकाणी जागतिक बाल मजुरी विरुद्ध दिवस म्हणून आपण साजरा करत असतो पुढचा प्रश्न जगातील सर्वात टॉप टेन प्रदूषित शहरांपैकी कोणते शहर या ठिकाणी अव्वलस्थानी आहे तर लाहोर हे या ठिकाणी एक नंबरला आहे मोस्ट पोल्युटेड सिटीज मध्ये कशामध्ये तर जगातील सर्वात टॉप टेन प्रदूषित शहरांमध्ये पुढचा प्रश्न अग्निप्राईम क्षेपणास्त्राची चाचणी कोठे घेण्यात आलेली आहे तर अब्दुल कलाम बेटावरती या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अग्नि प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेण्यात आलेली आहे मला फक्त कमेंट करून सांगा मग अब्दुल कलाम बेट कोणत्या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज सेवा कोणत्या देशादरम्यान सुरू झालेली आहे तर भारत आणि श्रीलंके दरम्यान भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज जहाज सेवा या ठिकाणी फॅसिलिटी सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याने शक्ती स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे तर कर्नाटक या राज्य सरकारने त्या राज्याच्या अंतर्गत शक्ती स्मार्ट कार्ड योजना सुरू केलेली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस महिला हॉकी ज्युनियर आशिया कप कोणी जिंकलेला आहे तर भारताने हो भारता या ठिकाणी जिंकलेलं आहे दोन हजार तेवीसचं जे काही संस्करण होतं महिला हॉकी ज्युनियर आशिया कपचं ते या ठिकाणी आपल्या प्यारा भारताच्या संघाने जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न मुख्यमंत्री शहरी निकय स्वामित्व योजना कोणत्या राज्यातील योजना आहे तर हरियाणा या राज्यातील ही योजना आहे जी त्या राज्यामध्ये नुकतीच सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न भारत फ्रान्स आणि यू ए ई मधील पहिला सागरी भागीदारी सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी कन्फ्युजिंग करणारा हा प्रश्न आहे कारण की हा जो काही सराव आहे या तीनही देशामध्ये आयोजित करण्यात आलेला नाहीये तो गल्फ ऑफ ओमन या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे त्याच्यामुळे या प्रश्नाला तुम्ही लक्षात ठेवू शकता पुढचा प्रश्न नालंदा नावाचं एक नवीन पुस्तक लॉन्च झालं आहे तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अभय असं त्या लेखकाचं नाव आहे पुढचा प्रश्न स्थापित पवन ऊर्जा क्षमतेमध्ये अव्वल स्थानी कोणते राज्य आलेले आहे तर गुजरात हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो स्थापित पवन ऊर्जा क्षमतेच्या राज्यांमध्ये अव्वल स्थानी आलेला आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडली बहना योजना या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री लाडली बहना योजना सुरू करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न थायलंड ओपन दोन हजार तेवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे तर अन से यंग या प्लेअरने या ठिकाणी थायलंड ओपन दोन हजार तेवीसमधील महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे हे झालं महिलांबद्दल याच थायलंड ओपन दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे प्रोनाऊन्शिएशन थोडंसं अवघड आहे लक्षात ठेवा कुंडलाऊत वितीद सरन असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न ए आय सेक्युरिटीजवरील पहिली ग्लोबल समिट कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे तर यु के युनायटेड किंगडम ब्रिटन या देशाच्या अंतर्गत ए आय सेक्युरिटीजवरील पहिली ग्लोबल समिट या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न सर्वात तरुण ग्रँड स्लॅम व्हीलचेअर चॅम्पियन दोन हजार तेवीस कोण बनलेला आहे तर टोक्युटो ओडा असं त्यांचं नाव आहे ज्यांचं वय सतरा वर्ष आहे आणि ते जपान या देशाचे आहेत या ठिकाणी टोकिटो ओडा असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी सर्वात तरुण ग्रँड स्लॅम व्हीलचेअर चॅम्पियन या ठिकाणी ठरलेले आहेत पुढचा प्रश्न पुढची स्लाइड पाहूया जागतिक रक्तदाता दिवस म्हणून दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो तर चौदा जूनला दरवर्षी या ठिकाणी जागतिक रक्तदाता दिवस म्हणून आपण साजरा करत असतो पुढचा प्रश्न पुरुषांच्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम कोणी जिंकलेले आहेत तर नोवाक जोकोविच यांनी या ठिकाणी सर्वाधिक म्हणजेच तेवीस ग्रँड स्लॅम या ठिकाणी जिंकलेले आहेत पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील इशाद आंबा हा एक आंब्याचा प्रकार आहे या आंब्याच्या प्रकाराला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आन्सर असणार आहे तर कर्नाटक राज्यातील आंब्याचा प्रकार आहे इशाद आंबा याला या ठिकाणी जी आय टॅग मिळालेला आहे पुढचा प्रश्न जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर ऑस्ट्रेलियाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावलेले आहे पुढचा प्रश्न कॉनकॉरचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर संजय स्वरूप यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कॉनकॉरचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढची स्लाइड पुढचा प्रश्न जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च क्रूड स्टील उत्पादक देश कोणता देश बनला आहे तर आपला भारत देश या ठिकाणी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च क्रूड स्टील उत्पादक देश बनलेला आहे पुढचा प्रश्न बिपर जॉय चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिलेले आहे तर बांगलादेश या देशाने या ठिकाणी बिपर जॉय चक्रीवादळाचे नाव देण्यात आलेले आहे बिपर जॉय सायक्लॉन असं म्हणता येईल पुढचा प्रश्न डिजिटल पेमेंटच्या बाबतीमध्ये कोणता देश या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे तर डोळे झाकून आपला प्यारा भारत देश हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे नो डाऊट भारत हा या ठिकाणी नेहमी डिजिटल पेमेंटच्या बाबतीमध्ये अव्वल स्थानी आता असणार आहे पुढचा प्रश्न सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नितीन अग्रवाल यांची या ठिकाणी बी एस एफ बॉर्डर सेक्युरिटी फोर्सचे नवीन डिरेक्टर जनरल महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न भारत मालदीवचा संयुक्त लष्करी सराव एकुवेरीन सराव कुठे आयोजित करण्यात आला आहे तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत भारत आणि मालदीव या दोन देशांदरम्यानचा संयुक्त लष्करी सराव ज्याचं नाव आहे एकुवेरीन सराव हा या ठिकाणी उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न पुढची स्लाइड राष्ट्रीय चाचणी एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर एस के सिंग म्हणजेच सुबोध कुमार सिंग यांची या ठिकाणी राष्ट्रीय चाचणी एजन्सीमध्ये नवीन महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे पुढचा प्रश्न फिफा अंडर ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणी जिंकलेला आहे तर उरुग्वे या देशाने या ठिकाणी फिफा अंडर ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीसचं संस्करण जिंकलेलं आहे पुढचा प्रश्न जगातील सर्वात शक्तिशाली हायपरसॉनिक पवन बोगदा या ठिकाणी कोठे उघडण्यात आलेला आहे ओपन करण्यात आलेला आहे तर चायना या देशामध्ये ओपन करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न जगातील पहिला डिजिटल सरकारी बॉन्ड कोणी जारी केलेला आहे तर इस्रायल या देशाने पुढचा प्रश्न जागतिक पवन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर पंधरा जूनला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पवन दिवस म्हणून आपण साजरा करत असतो पुढची स्लाइड पुढचा प्रश्न पर्यावरणाच्या बाबतीमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी या ठिकाणी आलेलं आहे ते तर ते तेलंगणा हे राज्य या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पर्यावरणाच्या बाबतीमध्ये अव्वल स्थानी आलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या शहरामध्ये पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न सत्तावीस वर्षानंतर मिस वर्ल्ड दोन हजार तेवीस कोणत्या देशामध्ये होणार आहे तर भारतामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तब्बल सत्तावीस वर्षानंतर मिस वर्ल्ड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये पद्म पुरस्कार विजेत्यांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन पेन्शन या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न यू आय डी ए आयचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं बी एस एफचे नवीन महासंचालक बनलेले आहेत नितीन अग्रवाल आणि यू आय डी एचे नवीन सीईओ बनले आहेत अमित अग्रवाल नितीन अग्रवाल आणि अमित अग्रवाल याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका पुढची स्लाइड पुढचा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये पहिला जिल्हा सुशासन निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे तर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न युनेस्कोमध्ये कोणता देश पुन्हा एकदा सामील झालेला आहे तर दोन हजार सतरामध्ये युएसए हा या ठिकाणी युनेस्कोच्या ऑर्गनायझेशन मधून बाहेर पडला होता तो या ठिकाणी रिजॉइन होणार आहे युनेस्कोमध्ये पुढचा प्रश्न युनायटेड नेशन्सने कोणत्या देशाची अन्न मदत थांबवलेली आहे तर इथिओपिया या देशाची जी काही फूड सप्लाय होत होती ते या ठिकाणी थांबवण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न एप्सन इंडियाचे नवीन ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रश्मिका मंदाना असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न फोपच्या ग्लोबल दोन हजारच्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची रँक किती आहे तर पंचेचाळीसाव्या क्रमांकावरती आहे आर आय एल रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पुढची स्लाइड पुढचा प्रश्न कोणत्या देशामध्ये दे, आशिया कप स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत दोन हजार तेवीसमध्ये तर पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन देशाच्या अंतर्गत आशिया कप स्पर्धा या ठिकाणी खेळवल्या जाणार आहेत पुढचा प्रश्न कोणी दक्षिण आशियातील पहिला रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू केलेला आहे तर जागतिक बँकेने वर्ल्ड बँकेने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दक्षिण आशियातील पहिला रस्ता सुरक्षा प्रकल्प सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न महिला ट्वेंटी शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आलेली आहे तर तमिळनाडू या राज्यामध्ये पुढचा प्रश्न जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तर पंधरा जूनला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस म्हणून आपण साजरा करतो पुढचा प्रश्न कुवेत या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शेख अहमद अल सबाह यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कुवेत देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी अशी आशा बाळगतो तुम्हाला हा व्हिडिओ हे आमचं चॅनल नक्कीच आवडला असेल व्हिडिओला जरूर तुम्ही लाईक करून जावा जवळच्या मित्रमैत्रींना ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ हे युट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा व्हिडिओ कव्हर करायचा हे जाताना नक्की कमी कमेंट करून जा शेवटी जाताना परत एकदा नवीन असताल पहिल्यांदा चॅनलवरील व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद जून महिन्यातील जे काही महत्वाचे महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण दोन मिनिटांमध्ये रिव्हिजन टाकूया जसं की एक जूनला असतो जागतिक दूध दिवस दोन जूनला असतो आंतरराष्ट्रीय लैंगिक का कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस तीन जून जागतिक सायकल दिवस पाच जून जागतिक पर्यावरण दिवस सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस आठ जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस बारा जागतिक बाल दिवस, जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिवस पंधरा जून जागतिक पवन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिवस एकवीस जून जागतिक संगीत दिवस जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस सव्वीस जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि तीस जून जागतिक लघुग्रह दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचा असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद